आमच्या इकडे कसला मोठा पाऊस झाला, लय म्हणजे लय मोठा पाऊस झाला, कुणाकुणाच्या इकडे पाऊस झाला, बघा 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 कसं आहे बघा. आमच्या इथं पाऊस असला झाला बघा, झाडं झुडपण पडली. आमच्या इथं लय मोठा पाऊस झाला बरं का. आणि तुम्हाला बघायचं का, आमच्या पण छपरान लय मोठा दिवा लावला. पण तुम्हाला काय सांगू, व्हिडिओ शेअर करा, मला सपोर्ट करा. बघा किती सोन्यावानी व गोंडस आहे माझा कारभारी. बघा आमचं कारभारी लय गुणाचा आहे, लय म्हणजे बघ बघा आमचं सोन्यासुद्धा लय आहे गरीब गुणाचा आणि झाप्या वानाचा. तुम्हाला वाटतं का, तू खरं खरं सांगा, तुम्हाला वाटतं का राधाताईचं घर नाही हो आणि तिनं असल्या छपरातच राहावा. अहो तुम्हाला काय सांगू, मागाशी मी नव्हती वय फिरायला गेली होती, म्हणलं थोडंसं फिरावा थोडंसं फिरावा म्हणलं म्हणून गेली होती थोडं फिरायला. तर तुम्हाला काय सांगू आव, ह्या बघा मोठं एक कुत्रा आलं, त्या कुत्र्याने ह्या बघा ही पाडलं, ह्या बघा ही एवढाच बसतोय दरवाजा, ही पाडलं आणि आतमध्ये कुत्रं घुसलं. आता आतमध्ये कुत्रं घुसलं सारं कालवण बिलवण इसकटलं. हा बघा तुम्हाला सांगती, मग मी आल्यावर का भांडी कुंडी सगळी बाहेर काढली, सगळं खरकाट मरकाट गोळा केलं. तुम्हाला वाटतं का राधाताईचं आपल्या असंच हाल व्हावं आता, नाही ना वाटत. मग करा की एखादा व्हिडिओ शेअर, तुम्ही व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, लाईक करा. थोडीशी मेहनत मी करते या, तुम्ही सांगा. मी एवढ्या दिवस यूट्यूबला नव्हती, काय नव्हती, कारण यूट्यूब करतंय की माझी मदत. मी तुम्हाला म्हणते का मला काय करा, हे करा ते करा, काहीच नाही म्हणत, माझी मदत करा म्हणत नाही. फक्त एवढं एक करा की व्हिडिओ शेअर करा. अहो लय आपदा होती, तुम्हाला काय सांगू, लय म्हणजे लय आपदा होती या. लवकरात लवकर तुम्ही जेवढी मला मदत करचाल तेवढं लवकर मला घर होईल, होईल का नाही घर. अहो लय मोठा मोठा पाऊस येते, तर तुम्हाला काय सांगू, छपरावरला का नाही कागद मांजरांना फाडला या, मांजर जातं या आणि धिंगाणा घालतं आणि मांजरांसारा का नका वरचा कागद फाडला या. तुम्हाला काय सांगू, ह्या पावसामध्ये का ना आमची सारी लिपटी ना लिपटी भिजली. तुम्ही मदत करा की म्हणजे माझं लवकर लवकर घर होईल. बघा की माझं किती सोन्यावानी लेकरू आहे आणि आमची किती आपदा होती रातच्याला, लय म्हणजे लय आपदा होती या. आता तुम्ही माणसान कामधंदा करा की आता आमच्या गावात कामधंदा नाही, तर आता तुम्हाला पण दिसतंय का नाही, आमचं कारभारी घरीच आहेत, मी घरी आहे. उगाच उगाच कुणाला घरी बसू वाटतं का, नाही बसू वाटत. लेकरं बाळ आहे ते आमच्या मागं, वरनं शेरडं करडं आहे ती, मी आजारी असते सारखी. मग तुम्हाला काय करायचं, फक्त एक एक व्हिडिओ शेअर करायचा आहे. निदान आपली एक तरी खोली होऊ द्यावं, लय पावसाचं लय म्हणजे लय पावसानं लय आमच्या घरात म्हणजे छपर आहे व त्या छपरामध्ये बघा आता करीना कटरीना माधुरी दीपिका सगळेजण त्यातमध्ये आम्ही पण. तुम्हाला काय सांगू, हा का एवढा पाऊस झाला, पावसामध्ये पार ही झाडं पडली, ह्या बघा झाडं पडली, ह्या पावसानं झाडं पडली, ह्या आमचा कागद पण भरा 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 उडत होता. आणि हा का मरणाचं गळलंय, थांबा तुम्हाला दाखवते. हा काय सगळ्या बादल्या आणि फिदल्या आणि लावल्या त्या, लाईट गेली काय बघा मरणाचं सगळं गळलंय, बदा बदा कुठं सुद्धा कोरडी जागा नाही राहिली, कुठं सुद्धा नाही, खाटावर सुद्धा गळलं, लय गळलं म्हणजे लय गळलं. जाऊ दे आपला कोण नाही व्हायरल करत सगळे, त्यांचं काय म्हणताय आपल्या बरोबर कोण देण द्यायचंय, कोण आपलं त्याला हेडिव करायचं ही व्हायरल. बघा आमचं कारभारी सुद्धा म्हणा लागल्या, आज कशाला व्हिडिओ बनवती, कुणी आपल्याला आपली माया कुणाला येत नाही, कोण आपला व्हिडिओ शेअर करायचं या. आवश कारभारी तुम्हाला माहीत नाहीत हे माझं भावन बंद आहेत का नाही, एवढं माझं व्हिडिओ बघतात आणि त्यांना तर माझ्या माया येणार, मला माहित आहे की बरं आली माया तर बरं होईल. बसन का बसायचं तुमचं घरकुल, तुमचं घरकुल बसलं का नाही तर वरचा देव पळतच येईल. का तुमचं घरकुल बसायचंय, बसन आज ना उद्या महिन्याने दोन महिन्याने तीन महिन्याने का मिळेनच की दिवाळीच्या मोहरात तरी मिळेनच. पावसात भिजायचं का तसंच काय झालं, लोक हे काय झालं आपल्याला ह्यापेक्षा राहायला, गळलं तर लावायचं बादलं बघून काय इलाज नाही. बर तुमच्या मनानं कारभारी म्हणते तर तुझं काय चाललं या, कोण करायचं आपला व्हिडिओ शेअर. जाऊ द्या चांगल्याचं तर व्हिडिओ सगळे शेअर करणार, चांगल्याचं व्हिडिओ सगळे चांगल्याला सपोर्ट करणार. माझीच चूक झाली, आमच्यासारख्या गरीबाला कोण सपोर्ट करणार आहे वय तवा.
पण मला माहित आहे की दिलदार पण भरपूर जण आहेत, मला सपोर्ट करणार म्हणजे करणार, कारण मी का नाही माझं 50K पूर्ण झाल्यावर सेलिब्रेशन झालं त्याच्यावर माझं का नाही फक्त का नाही 1000 सबस्क्रायबर वाढलं, त्याच्या पुढं वाढलंच नाही तर मग मी म्हणते असं का अजूनपर्यंत किती दिवस झालं माझं फक्त का नाही 51000 सबस्क्रायबर आहेत, मी काय म्हणते तुम्ही सबस्क्राईब करा नाही करा पण माझा व्हिडिओ शेअर करा, मला एवढी तुमची गरज आहे, काय माहिती आहे का घरकुल बसल आमचं पण कधी बसल काय माहीत नाही, आणि तुम्हाला तर माहिती आहे सरकारी कामं कसली असते ते पटापटा होत नाही, जिथं तिथं ज्या त्याला पैसे खायला द्यावं लागतं तेव्हा ते एखादं काम करतं, आणि पैसे खायला भेटलं का नाही लगेच म्हणतात हां पुढल्या आठवड्यात ये, मग पुढल्या आठवड्यात गेलं की अजून त्याच्या खिशात त्याला चहा पाणी द्यायचा, परत त्यांना तारीख द्यायची नुसती तारखा देते ती आणि पैसे खाते ती, काम कुठलं होत नाही बघा पूर्ण, त्यामुळे मी म्हणते घरकुलाची वाट बघत बसण्यापेक्षा एक तरी खोली काढावं माझं म्हणणं आहे, एक तरी इथं बारकी खोली काढावं, आणि खोली काढायसाठी का नाही मला तुमचा सपोर्ट पाहिजे एवढी कळकळून मी बोलते का माहीत आहे का, कारण एवढे दिवस तर मला घर नव्हतं लय आशा होती, मग आम्हाला बरेच जण म्हणली की तुम्ही पाया तर अगोदर घ्या तुम्हाला घरकुल देतो, मग मी तसं केलं, आता माहिती पण नव्हतं ना की बाबा पुढं एवढा पाऊस येईल म्हणून, वाटलंच नव्हतं एवढा पाऊस येईल पुढं म्हणून, आणि नेमकंच का ना घर मोडलं पाऊस चालू झाला, आता त्या छपरामध्ये आम्ही बिन तीन सगळेच त्यातमध्ये ते छपर बी लागलं गळायला, जाऊ दे आता काय करायचं, पण करा एवढं एक मदत करा निदान मला का नाही माझ्या कष्टावर माझ्या स्वतःच्या कष्टावर एवढ्या दिवस तर मी कष्ट केलं, पण ते कष्ट आमचं का नाही दवाखान्यातच दुखण्यातच जास्त गेलं, कारण मी सारखी आजारी असते दुखण्यातच गेलं माझं कष्ट, पण मला काय वाटतं आता जे मी पाऊल उचललं आहे आपल्या रविदादानं जे मला पाऊल उचलाय लावलं व्हिडिओ बनवायचं तर ती एक मी कष्टच करते, कारण मी जर कामाला गेली असते ना समजा इथं कामं जर असली असतील मी जर कामाला गेली असते ना तर मी यूट्यूबवर आली पण नसते, पण आपल्या रविदादानं एवढं अपेक्षा माझी परिस्थिती ही बघवली नाही रविदादाला, म्हणून रविदादानं मला सांगितलं का नाही की राधाताई तुम्ही यूट्यूबवर या, बघा मी यूट्यूबवर येऊन पण मी असं कुणाला काय घाण बोलले नाही कुणाचं मन दुखवलं नाही काय नाही, म्हणून तर चार लोकं माझ्या घरी भेटायला आली काहींना माझी मदत केली बरोबर आहे का नाही, आता हे सगळं तुमच्या समोरच आहे काय चोरून लपून आहे का, पहिलं माझ्या घरावर ती पत्र होतं नंतर मला दुसरं पत्र पाठवलं नागपूरवरनं तिकडे ती पत्र तिकडं काढून ठेवलेलं आहे, तर दिसलं का तिकडं पत्र उभं केलेलं ते पत्र काढून ठेवलं, आणि आता समजा तीच पत्र टाकून मी ही पण खोली दुसरी बनवली असती बारकी इथं पण जागाच नाही तर कुठं बनवणार, मग मी काय म्हणते एकदम पक्की खोली बनवू द्या, त्यासाठी मला का नाही तुमच्या एका लाईकची शेअरची खरंच मनापासून गरज आहे, कुणाला ज्याला माझी माया दया येत असेल ना माझी दया जाऊ द्या, पण माझ्या तीन लेकरांची दया जन्मला येत असेल त्यांना माझा एक एक व्हिडिओ शेअर करा, मी कळकळून तुम्हाला सांगते, कारण तुम्हाला सांग का कारण हे माझं छपर का नाही आज एवढं वाऱ्यानं उडत होतं भराभरा आणि एवढं गळलं 2-3 दिवस पाऊस येतो आहे तर लई गळलं आहे ते, आणि बाबा काही असे झाडंसुद्धा पडल्यात म्हणजे विचार करा तुम्ही की किती पावसात आमचा हाल होत असताना, तर प्लीज करा ना एवढं कळकळून मी तुम्हाला सांगते या, कारण मी जर का ना त्याच्या त्या मयादया करायच्या लायकीची नसते तर आज माझ्यापर्यंत एवढं गिफ्ट हे ते अजिबात काय आलं नसतं काय एवढी माणसं मला भेटायला आली नसते, मी जर स्वार्थी असते तर मी अजिबात स्वार्थी नाही, जर तुम्हाला तसं काय वाटत असेल तर बघा तुमची इच्छा असेल तर माझा एक एक व्हिडिओ शेअर करा लाईक करा, मी लई कळकळून सांगते हा बघा सण्यासुद्धा सांगतोय सण्या सांग रा मला आमचा एक एक व्हिडिओ शेअर करा शेअर करा, बघा सण्या सुद्धा पावसाला किती भेलाय मरणाचं भेलं ते गा झाड हिन तीन पडल्यावर करताय ना मग शेअर, थँक्यू सो मच.